नमस्कार, सुवर्णा स्विंग चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी ब्लाऊज, ड्रेस किंवा इतर कोणताही कपडा कटिंग करताना मुंडागेर का मोजला पाहिजे आणि त्याने कपड्याच्या फिटिंगवर काय फरक पडतो हे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि या व्हिडिओमधून तुम्ही काही नवीन शिकलात तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही याच्या आधी माझे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहीत असेल की मी प्रत्येक ब्लाऊज कटिंग दाखवताना गळ्याप्रमाणे शोल्डर आणि मुंडा किती घेतला पाहिजे याचा चार्ट देत असते. कारण आपण बंद गळ्यासाठी अंगावर मोजतो तितकं पूर्ण शोल्डर घेतो, पण जसजसा मागच्या बाजूला गळा खोल होत जातो तसतसं शोल्डर आणि मुंडा दोन्ही कमी कमी घ्यावं लागतं. तर आता मी उदाहरण म्हणून एका मापाची आकृती काढून दाखवते. हे 38 इंच फुल बस्टचं माप आहे. नेहमीप्रमाणे इथं उंची अधिक 1 इंच घेतलं आहे. मागचा गळा 8 इंचापेक्षा जास्त आहे आणि फुल बस्ट 38, त्यामुळे शोल्डर आणि मुंडा खोली दोन्ही 5.5 इंच घेतलं आहे. इथून 1 इंच तिरकं घेऊन मागच्या मुंड्याचा आकार दिला. अपर चेस्ट 36 इंच आहे, तिचा चौथा भाग घेतला 9 इंच आणि पुढे आपण नेहमी 1.5 इंच मार्जिन घेतो. बरेच लोक फक्त शोल्डर आणि मुंडा खोली ही दोनच मापं वापरतात. अगदी काही क्लासेसमध्ये सुद्धा हे इतकंच शिकवलं जातं आणि नवीन शिकणाऱ्यांना ते सोपंसुद्धा वाटतं. यानंतर मुंडागेरसुद्धा मोजायचा असतो हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. पण 38 इंच फुल बस्ट असणाऱ्या व्यक्तीचा दंडघेर 12, 13 किंवा अगदी 14 इंचसुद्धा असू शकतो आणि आपला जितका दंडघेर असतो त्याच्यापेक्षा 3 ते 4 इंचांनी आपला मुंड्याचा घेर जास्त असतो. मग आता आपण फक्त शोल्डर आणि मुंडा खोली या दोनच मापांच्या आधारे जर हे कटिंग केलं तर हा जो काही मुंडाघेर आला आहे तो कदाचित बरोबर बसेलही. पण जर याच्यापेक्षा तुमचा मुंडाघेर लहान असेल तर हा ब्लाऊज तुम्हाला मुंड्यामध्ये लूज होईल आणि ब्लाऊज मुंड्यामध्ये लूज झाला की बरेच प्रॉब्लेम्स येतात. गळा खूप खोल असेल तर शोल्डर उतरतात, शिवाय बऱ्याच जणांचा मुंड्यामध्ये फुगा येतो. आणि हे जे माप आलं आहे त्यापेक्षा जर तुमचा मुंडाघेर जास्त असेल तर हे माप तुम्हाला टाईट होईल. आणि ब्लाऊज मुंड्यामध्ये टाईट झाला की अर्थातच फिटिंग व्यवस्थित येत नाही आणि कधीकधी त्याच्यामुळे सुद्धा गळा उतरू शकतो, कारण गळा बाहेरच्या बाजूला ओढला जातो. तर हेच कारण आहे की आपण नेहमी ब्लाऊजवर किंवा अंगावर मुंडाघेर मोजून तो लिहून ठेवायचा आणि मुंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर तो बरोबर येतोय की नाही हे चेक करून घ्यायचं. मुंडाघेर चेक करताना वरच्या बाजूला शोल्डर शिवण्यासाठी 1/2 इंच सोडायचं आणि अशा पद्धतीने मुंडाघेर मोजायचा. आता इथे हे 8.5 आलं आहे. जर तुमचा मुंडाघेर 8.5 असेल तर हे आहे तसंच कापून घेऊ शकता. पण जर तुमचा मोजलेला दंडघेर याच्यापेक्षा कमी असेल तर आपण ही जी मुंडा खोलीची रेषा टाकली आहे ती तुम्हाला 1/2 इंच वर घ्यायची आहे. ही रेषा 1/2 इंच वर घेतल्यानंतर परत 1 इंच तिरकं घेऊन मुंड्याचा आकार द्यायचा आणि त्यानंतर परत आकार चेक करून बघायचा. आता मुंडाघेर 1/2 इंच कमी आलेला असेल. या उलट जर जितकं आलंय त्यापेक्षा तुमचा मुंडाघेर जास्त असेल तर ही रेषा खालच्या बाजूला 1/2 इंच वाढवायची. पुन्हा पहिल्यासारखाच 1 इंच तिरकं घेऊन आकार द्यायचा आणि त्यानंतर हा मुंडाघेर मोजून बघायचा. 1/2 इंच मुंडाघेर वाढवायचा असेल तर 1/2 इंच रेषा खाली घेतली तरी पुरेसा आहे. आता आपण ब्लाऊजवर मुंडाघेर कसा मोजायचा ते बघूया. ही ब्लाऊजची मागची बाजू आहे. इथून पुढे मार्जिन आहे. इथे ही शोल्डरची शिलाई आहे. तर या 2 इंचांमध्ये हा मुंड्याचा जो आकार आहे तो आपण मोजून घ्यायचा आहे. यानंतर अंगावर मुंडाघेर मोजून बघूया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काखेमध्ये गोल टेप लावून हात खाली करायचा आणि मग हा मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा.
ब्लाउजला व्यवस्थित फिनिशिंगने आणि 3 पद्धतींनी पाइपिंग कशी करायची हा व्हिडिओ तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।